आता आपण कुठून चेकआउट केलंय? काय मुन्नार, मुन्नारवरनं आपण चेकआउट केलंय आणि जातोय एलिपी. ऍक्च्युली एलिपीचं आमचं कन्फर्मेशन नव्हतं काही, आम्ही बुकिंग केली होती आणि नंतर प्लॅन चेंज झाला की आम्ही मुन्नारला स्टे करतो, एक दिवस अजून वाढवत होतो, पण आपलं ते पण झालं नाही कारण का आम्हाला स्टेसाठी इकडे एक्स्ट्रा एक्सटेंड मिळालाच नाही आहे. सो आम्ही जे हॉटेल बुक कॅन्सल केलं होतं एलिपीचं, ते आता आपण परत बुक केलं आणि चांगलं हॉटेल, हा सॉरी तिकडचं हॉटेल कॅन्सल केलं, ते कॅन्सलच राहिलं. आता आम्ही तिकडे गोस्ट ऑफ इंजिन, गोस्ट ऑफ एलिपीला आपण बुकिंग केली आहे. तर ते पण एक हॉस्टेल टाईपच एरिया आहे, म्हणजे हॉस्टेल टाईपच आहे सीन त्याचा पण. तर फक्त तेवढा त्याचा हाईप नाही आहे, तर बघूया आता कसा तिकडचा रिव्ह्यू आपला राहणार आहे. 12:34 झाले, चष्म्यांना दिसत नाही आणि हा व्ह्यू बघा काय मस्त आहे आता इकडचा. आपल्या या रोडवरती भरपूर सारे बोर्ड या लँग्वेजमध्ये येत आहे, तर आपल्याला नीट कळत नाही आणि मॅपमध्ये पण ना खूप सारे रस्ते आपल्याला फिरून घेऊन जातात. तर हा बघा, हा मेन म्हणजे जो हा रोड आहे आपला जातो एलिपीपर्यंत आणि मेन हायवे बघा एवढा मोठा आहे. मोठा पण ॲक्च्युली सिंगल लेनचेच रोड आहेत, बट तरी एकदम चांगलं. आणि हे असे आतल्या आतल्या गावातले रोड आहेत सगळे, जे आम्हाला ट्रॅव्हल करावे लागतात. सो आता जस्ट इकडे एक चहा ब्रेक घेतला आहे, थोडं चहा वगैरे पिऊन मी चालवणार आहे गाडी. बनियान बिर्याणी बोलतोय. ओ माय गॉड, इंदली याला आतमध्ये बॉईल केलं असेल ना. चिकनचा जरा पीस खूप मोठा आहे, जरा नाही खूपच मोठा आहे. पूजा बीच आहे इकडनं, आपल्या स्टेपासून फक्त 200 meters होते आणि पाणी तर इकडचं एकदम क्लिअर आहे. क्लिअर नाही बोलता येत, पण एकदम क्लीन आहे पाणी आहे. आणि या साईडला क्लाउड्स फुल भरलेत, मला वाटतं उद्या वगैरे पाऊस येणार असेल. आणि सनसेटचा टाईम पण होत आला ऑलमोस्ट, मला वाटतं एक हाफ एन आवरमध्ये सनसेट पण होईल. आणि क्लाउड्सच्या मध्ये दिसत नाही आणि बीच बघा काय साफ आहे. बीच तर खूप इकडचा चांगला आहे, पण आपला स्टे जरा फसला आहे, स्टे आपला बरोबर नाही आहे का एवढा. सो आपण आता एलिपीला आहोत. एलिपीला आपण पर्ल बीच बंगलोस करून एक प्रॉपर्टी आहे, एक होम स्टे ॲक्च्युली. हा ऑथेंटिक म्हणजे एकदम इकडचा साऊथ इंडियन जो टच असतो या स्टेला आहे आमचा, एकदम साऊथ इंडियन टच आहे. तर आपण इकडे ॲक्च्युली आम्ही चौघांसाठी एक कॉमन रूम घेतले त्याच्या, तर या स्टेमध्ये आपण आपलं एक पर्सनल बेडरूम घेतला, म्हणजे चौघा जणांचा तो बेडरूम आहे. चार जण आपण आरामात स्टे करू शकतात एवढी जागा आहे. आणि हे असं काहीतरी लोकेशन आहे हॉटेलचं, हा कॉमन एरिया म्हणजे इकडे आम्ही चप्पल वगैरे सगळे ठेवतो, तिकडे थोडीशी सेटिंग एरिया आहे, त्याच्या पुढे पण कॉमन एरिया. आता रात्रीचं तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर मी तुम्हाला सकाळी परत एकदा ट्राय करीन का मला लक्षात राहिलं तर ते तुम्हाला दाखवायला. सो हे बघा, एंट्री केल्यावरती दोन्ही साईडला दोन रूम्स आहेत, त्याच्यानंतर मग हा पण एक कॉमन एरिया आहे, हा पण एक कॉमन एरिया, इकडे सिटिंग वगैरे आहे. तर हे मस्त आहे. आणि इकडे पण दोन रूम्स आहेत, हा पण एक कॉमन एरिया, इकडे थोडंफार त्यांचे काही आयटम्स वगैरे ठेवलेत, युनिक आयटम्स वगैरे आहेत. सो असं काहीतरी आहे. आणि हा कॉमन डायनिंग एरिया आहे, इकडे म्हणजे तुम्ही जेवायला वगैरे बसू शकता. इकडे सेपरेट वॉश बेसिन वगैरे. आणि आमचा रूम हा इकडे आहे लास्टला सगळ्यात मोठा. तर हा एक बाहेरचा पॅसेज एरिया आहे, तुम्हाला दाखवतो मी. सो हा आपला एक कॉमन एरिया, आपण जर ड्रिंक वगैरे करणार असेल तर इकडे आपण बसून चिल करू शकतो. तर हा असा काहीतरी बॅक साईडचा एरिया आहे. ही प्रॉपर्टी ॲक्च्युलीमध्ये खूप मस्त आहे आणि आम्हाला 4 personला ही पडली आहे 3,500 rupeesला, म्हणजे ओव्हरऑल पूर्ण रूम स्टे सगळं. सो आपण आता एलिपीच्या बॅक वॉटरच्या इकडे आलो आहे. ॲक्च्युली मॅपवरती मला लोकेशन दाखवत होतो. सो इकडे व्ह्यू बघा काय मस्त आहे, सगळे
पर्सनल बोट हाऊस जे बोलतात ना, ते या सगळ्या बोट हाऊस आहेत. आता हे मला वाटतं पूर्ण एक ट्रॅव्हल वगैरे करा, त्यांच्यामध्ये स्टॉप वगैरे असं खूप काय आपण नेटवरती याची सर्च करू शकतो. मी पण ऍक्च्युली एवढी इन्क्वायरी केली नाही याची, कारण का हे खूपच कॉस्टली पडत होतं, साधारण 12,000 वगैरे जात होते आमच्या याच्यामध्ये. सो आम्ही हे कॅन्सल केले. तर असे सगळे बोट हाऊस वगैरे आहेत इकडे, हे पण एक छोटे छोटे म्हणजे बोट राईड करण्यासाठी जे बोलतात अख्ख्या बॅक वॉटर्स फिरवायला वगैरे पण असं, पण हे पण एक ऑप्शन आहे आपल्याकडे अवेलेबल. हे लाईट हाऊस इकडे आलं आपण, ॲक्च्युली हे 2 वाजता ओपन होतं, तर आम्ही थांबलो आहे. आता 1:10 झाले, तर बघायला काय नाही म्हणून आम्ही इकडे पाटी रेल्वेचा ट्रॅक बघायला आलो आहे. हा रेल्वेचा ट्रॅक आहे इकडे आपलं. इकडे ॲक्च्युली सगळीकडे अशी क्रॉसिंग येते, कारण का खूप सारे असे लोकेशन्स आहेत, खूप सारे लोकेशन्स म्हणजे समोरच्या साईडला बीच आहे इकडे, आणि ते बीचसाठी जाण्यासाठी हा ट्रॅक क्रॉस करावा लागतो. तर इकडे मला वाटतं कंटिन्युअसली 7-8 तरी क्रॉसिंग आहेत असेवाले. तर ह्याला लागूनच हे आपलं लाईट हाऊस आहे इकडे. तर तुम्ही मॅपवरती टाकलं तुम्हाला मिळूनच जाईल. आणि हा ट्रॅक आय गेस कुठलं तरी ट्रेन येते, तर हे बंद करून ठेवलं या लोकांनी आता. सो आपला गार्ड होता, त्यांनी सांगितलं इकडनं ट्रेन येते, आणि ही आली ट्रेन आपली नाही, भारतीय रेल. आलं पूजा. काय स्टेशन तर तिरुवनंतपुरम कुन्नूर अलपुजा. ही ऍक्च्युली लोकल आहे मला वाटतं. हा आपण आता आलो लाईट हाऊसच्या आतमध्ये. 20 रुपीज पर पर्सन तिकीट आहे इकडे. आणि इकडे म्युझियम पण आहे, जे जुने जुने जे लाईट्स वगैरे यूज केले ते सगळे इकडे आहेत. आणि हा असा काहीतरी एरिया आहे इकडचा. अरे हे लाईट हाऊस बघा इकडनं असं खूप ह्यूज आहे. हा वर जाऊ शकतो ना आपण. गेट फक्त आपल्या उघडला गेलाय लाईट हाऊसचा. VIP पर्सन्स. अरे शपथ एवढं बोल चढायचं. हॉल्ट आलंय जाम. आता 4 झाले ना आपले, 14 आहे ना. हा अजून एक 5वा आहे. माहिती नाही माहिती नाही माझे का फुट जाऊन टाईट झाले. लास्ट मिनिट मला वाटतं 5 का 6 राऊंड झाले असतील फिरून. अशोक त्याच्या अजून एक लाईट ऑक्सिजन चढायची गरज इच्छा आहे त्यांनीच दिला. आरच फुल टाईट होते. फायनली लाईट हाऊसच्या वरती या साईडला सगळी सिटी आहे. आणि अरे बीच काय नाही दिसत, हा काय बीच समोर आहे. अरे ओ बीच लाईट हाऊस लाईट किसको दे. आता आपण इकडे आलो आहोत बोटिंग करायला. बोटिंग म्हणजे ॲक्च्युली शिकारा जे बोलतात ना, ते शिकारा आपण करायला आलो आहोत. आणि पार्किंगला इकडे लावलं आहे, यांच्या घराचीच एक पार्किंग आहे. आणि हा जो समोर जातो हा आपल्याला म्हणजे ॲक्च्युली ह्याची बोट आहे, तर हा आपल्याला घेऊन जातो आहे त्याच्या शिकारावरती. तर ॲक्च्युली आमचं ड्युरेशन होतं 1 आवरचं. ॲक्च्युली ड्युरेशन आमचं 3 आवर्सचं होतं अराऊंड. प्राइसिंग होती 2500 अराऊंड. आणि आता आम्ही जरा लेट झालो आहोत, कारण का सगळेच झोपलो. आम्ही निघायचं सोडून तेवढ्यामध्ये सगळे झोपून गेलं, तर आम्हाला आता फक्त 1 तासच मिळणार. त्याची प्राइसिंगमध्ये 1500 रुपीज. तर ते शिकारा बोट ही कशी असते तुम्हाला दाखवतो मी. त्याच्यामध्ये पण भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, मी तुम्हाला बोटीमध्ये एक्सप्लेन करीन काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एक छोटी बोट पण आहे, एक सिटिंग बोट येते फक्त, त्याच्यामध्ये आपण बसून फक्त ट्रॅव्हल करतो. बोट पण इकडे पार्क करून ठेवलेली आहे. मला वाटतं हीच आमची बोट असावी. येस, आपली ही बोट आहे, शिकारा म्हणतात त्याला. सो आम्ही चौघजण ट्रॅव्हल करतो. 1500 रुपीज 1 आवरसाठी घेतो आमच्याकडनं. तो आम्ही पण काय बार्गेन नाही केलं, म्हटलं की ठीक आहे आता मिळते त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करूया. सो ॲक्च्युली इकडे सिटिंग 6 जणांच्यापेक्षा जास्त लोकांची आहे. आणि हे स्टेप बघा. आता मला कॅमेरा जरा ठेवून हे इकडे नाही जाता येणार काय.
डोंट वरी पकड़ ले। भाई इथं रिस्की आहे ॲक्च्युली, यांची पार्किंग असते बरोबर, पण आता यांनी मला वाटतं घराच्या इकडून पार्क केली होती, कारण काय कस्टमर कोण मिळाला नाही आज। हे तकेशीच कासेलच वाटतंय मला। अरे ओ हो हो हो, सिद्धेश म्हणजे आपण इकडे अजून लोकांना पण बोलवलं असतं एवढ्या प्राइस मध्ये। मला वाटतं अजून पण जास्त जण असतील तरी पण आपण ऍडजस्ट करू शकतो। सो आपण एकदम बाहेर आहे आणि हा बोट चालू झाली आहे, आणि माझा जो ट्रायपॉड आहे तो जरा रिस्की, कारण तो पडतोय मध्ये मध्ये, तर फोन मी माझ्या जवळच ठेवीन। सगळ्यात मोठा लेक आहे हा इकडचा, आणि ह्याचा एरिया बघा केवढा मोठा आहे, बाप रे। मध्ये एक आयलंड सुद्धा आहे, पण आपण तिकडे नाही जाऊ शकणार कारण का लेक झाल्यामुळे। हे कायाकिंग आमची कायाकिंग सारखाच आहे, पण तिकडे ऍडव्हेंचर आपलं होतं, इकडे पेट्रोल संपलेलं आपल्या गाडीचं, तर पेट्रोल इकडे हा आपलं पेट्रोल फिलिंग स्टेशन आहे कदाचित, हा आपला ड्रायव्हर जाऊन तिकडे पेट्रोल घेणार आहे विकत। आणि ही साधारण बोट एका लिटरमध्ये, सॉरी 3 लिटरमध्ये 1 तास चालते बोट। पण हा व्ह्यू 1 नंबर आहे, खतरनाक व्ह्यू आहे। तर तुम्ही येतात अल्बीला पर्सनल बोट करा, तुम्हाला थोडा चिल करायचा असेल, फॅमिली असेल तर खूप मस्त आहे, मजा येईल तुम्हाला। बेस्ट होतं संध्याकाळी येणं। सो आपली बोट कम्प्लीट झाली, आपण पार्किंगवरती पोहोचलो, आपल्या 1 आवर आपला कम्प्लीट झालेला आहे। 1500 आम्ही फ्युल ब्रेकसाठी पण थांबलो होतो, कारण त्याचं फ्युल संपलं होतं। आता आपण बॅक टू हॉटेल, आपला हा लास्ट डे आहे इकडचा। आता आपण केरला उद्यापासून म्हणजे सोडणार आहे, आपण बॅक टू आपल्या पवेलियन मुंबईला जातो आहे। सो ही राईड इकडे अलिपीला येतात तुम्ही नक्की करा, कारण का ही ॲक्च्युली वर्थ आहे आपण जेवढं स्पेंड करतो याच्यावरती, कारण का खूप मस्त आहे आणि खूप ब्युटिफुल नजारे। सनराईजला करा नाही तर सनसेटच्या टाईमला करा, मला फार मजा येईल।